नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही एपिसोडमध्ये असे होणार की घरातील सर्वजण देवदर्शनासाठी गेलेले असतात. अद्वैत आणि कला हे दोघीच घरी असतात आणि नयनाने पूर्ण अंजू आणि बाकीचे आनंद वगैरे सर्व नोकरांना सुट्टी दिलेली असते, कारण तिला कलाची पूर्णपणे जिरवायची असते की तिला घरातील घरकामाची खूप हौस आहे. मग एकटीला सर्व हे काम करून द्यायचे म्हणून नयनाचा हा प्लॅन असतो. म्हणून घरात ते दोघेच असतात. तर अद्वैतला अंजूला आवाज देते, तर अंजू घरात नसते म्हणून स्वतःच काहीतरी करायचे असे त्याने ठरवलेले असते आणि ह्या अति आगाऊच्या हातचे काही खायचे नाही अशी त्याची फुशारकी असते. म्हणून तो कला देखत मुद्दाम स्वतःला खूप काही येते असे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून तो अंड्याचे आमलेट तयार करण्याचे ठरवतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अरे मी देते करून, तू नको करू, तुला नाही जमणार. परंतु अद्वैत तर ऐकायला तयारच नसतो आणि तो स्वतः कांदा चिरत असतो. तर कलाला म्हणत असते की अरे तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येईल आणि मागच्या वेळीस फळ कापताना तुझे बोट कापले होते, मग तसेच बोट कापेल, त्यामुळे दे माझ्याकडे, मी करून देते. तर अद्वैत ऐकायलाच तयार नसतो. तेव्हा मात्र अद्वैत मनात म्हणतो की ही अतिआगाऊ स्वतःला समजते काय आणि जगातील सर्वात बेस्ट आमलेट मी हिला बनवूनच दाखवतो, अगदी मसालेदार. आणि अद्वैतला मात्र काही कांदासुद्धा व्यवस्थित चिरता येत नसतो आणि अंडे तर त्याने किचनवरच फोडलेले असते. तेव्हा कला त्याच्यावर खूप रागवते, अरे तू माझा पूर्णपणे ओटा खराब केला. तेव्हा अद्वैत तिला म्हणत असतो की हे घर माझं, हा ओटा माझा आणि तू स्वतः फुशारकी का मारते. तेव्हा कला म्हणत असते की अरे स्वच्छ तर मला सर्व आवरावे लागते, एकतर अंजूसुद्धा सुट्टीवर आहे आणि बाकी सर्वजण, त्यामुळे मी तुला करून देते. परंतु तो ऐकायला तयारच नसतो आणि शेवटी कलाने मस्त अशी खिचडी बनवून ती खात असते आणि याने असे आमलेट बनवलेले असते की पूर्णपणे ते डागून करपून खाक झालेले असते. आणि जेव्हा तो आमलेट खायला घेतो तर त्याला ते खाण्यासुद्धा पूर्णपणे करपट डागलेला वास येत असतो. परंतु कलाला हे दाखवायचे नसते म्हणून तो मुद्दाम ते खाण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा कला त्या आमलेटकडे बघते आणि अद्वैतला म्हणत असते की अरे तुला जर खिचडी लागली तर तू खाऊ शकतो, देऊ का तुला खाण्यासाठी. अद्वैत म्हणत असतो की इतके मसालेदार आमलेट मी सोडून तुझी ती मळमळीत खिचडी खाऊन पोटाला काही त्रास करून घेऊ का. तेव्हा मुद्दाम तो कलाच्या खिचडीला नाव ठेवत असतो, मात्र स्वतःचेच आमलेट त्याने असे बनवलेले असते की त्याला ते खाण्यासुद्धा खूप अशी वाईट वाटत असते. परंतु आमलेट तो खातच नसतो, कला ही खिचडी खाते आणि आपलं सर्व काही आठवण ती किचनमधून बेडरूममध्ये झोपण्यासाठी जाते. तिला असे वाटते की आता सर्व काही तयारी झाली असेल. परंतु इकडे अद्वैतचे मात्र काही पोट भरलेले नसते, कारण ते आमलेट असे झालेले असते की तो आमलेट तो तसेच ठेवतो आणि मुद्दाम नाटक करत तो कला देखत झोपण्यासाठी येतो आणि कला ही झोपी जाते. तेव्हा त्या संधीचा फायदा घेऊन त्याला काही रात्री झोप येत नसते. किचनकडे येतो आणि फ्रीजमध्ये काही खाण्यासाठी आहे की नाही हे चेक करतो. तेव्हा मात्र त्याने ते काही अंड्याचे आमलेट खाल्लेले असते. मग अंड्याच्या पदार्थावर आंबट पदार्थ खायचे नसतात आणि ते पदार्थ खाल्ल्याने पोटाला म्हणजे विषबाधा होत असते हे काही त्याच्या लक्षात येत नाही. म्हणून तो फ्रीजमधून काही आम्रखंड आणि श्रीखंड घेतो आणि ते खाऊन टाकतो. तेव्हा मात्र त्याला ते खूप मस्त वाटलेले असते आणि पोट भरले म्हणून तो रूममध्ये येतो आणि रूममध्ये AC ऑन करून तो मस्त असा झोपी जातो. परंतु मध्यरात्री त्याला खूप त्रास होत असतो. कला तर गाढ झोपलेली असते, कारण ती खूप दमल्यामुळे तिला काही जागसुद्धा आलेली नसते. तेव्हा इकडे अद्वैतला तर बेडवर खूप त्रास होत असतो. नेमकं काय करावे तेच त्याला समजत नाही. त्याला अगदी मळमळल्यासारखे होते, कारण त्याने अंड्यावर ते आम्रखंड खाल्लेले असते आणि अगदी थंड पदार्थ खाल्ल्यामुळे त्याच्या पोटामध्ये थोडीशी अशी विषबाधा झाल्यामुळे त्याला उलटी होण्यासारखे वाटत असते. डोके अगदी जड पडलेले असते आणि चक्करसुद्धा येत असतात. म्हणून त्याची खूप अवस्था अशी बिकट झालेली असते. काय करावे त्याला सुचत नाही. तेव्हा अद्वैतला चक्कर येऊन तो विशुद्ध पडायला लागतो आणि त्याच वेळेस अद्वैतची ती चाललेली अवस्था बघून कलाला जाग येते आणि कला लगेच घाबरते. कला म्हणते की अरे अद्वैत उठ, तू असा का करतोस, तुला झोप व्यवस्थित लागत नाही का आणि तुला इतका घाम का आला. अद्वैतची ती अवस्था बघून कलासुद्धा खूप घाबरते आणि कला ही पाणी देण्यासाठी पाणी बघते, तर रूममध्ये पाणीसुद्धा संपलेले असते, कारण अद्वैतने त्रास झाल्यानंतर पाणी पिलेले असते आणि त्याला खूप असे मळमळल्यासारखे होत असते. तेव्हा कला घाईने किचनकडे येते आणि किचनमध्ये जेव्हा ती पाणी घेण्यासाठी आलेली असते तर तिथे तिला समजते की याने
अंड्याचे आमलेट तर केले आणि ते आमलेट तर थोडेसेच खाल्लेले होते आणि त्यावर त्याने आंब्याचे आम्रखंडसुद्धा खाल्ले आणि आईस्क्रीमसुद्धा, म्हणून बहुतेक त्याला विषबाधा झाली असणार. हे कलाच्या सर्व काही तेथील जे फ्रीजमधून वाटीत ठेवलेले आम्रखंड आहे ते सुद्धा कलाला सर्व काही दिसते. मग कलाला लक्षात आल्यानंतर कला लगेच घाईने आता नक्की ह्या आघाऊला म्हणजे विष झाल्या बाधा झाल्यासारखे वाटते. मग आता काय करू म्हणून कलासुद्धा खूप घाबरून जाते. म्हणून कला स्वतःला अगोदर शांत करते आणि नक्की या आदवेतला उलटी होण्यासारखे आता काय दिले पाहिजे म्हणून ती लगेच पाण्यामध्ये सोडा टाकते आणि त्यामध्ये काही मीठ टाकून आदवेतला उलटी होईल आणि ते टाकाऊ पदार्थ हे आदवेच्या पोटाच्या बाहेर पडतील, म्हणजे आदवेतला बरे वाटेल असे कलाच्या लक्षात येते. म्हणून घाईने ती लगेच सोडा पाणी वगैरे घेते आणि आदवेच्या रूमकडे धावत येते. आदवेची तर अवस्था खूप बिकट झालेली असते आणि त्याच्या पूर्ण अंगाला घाम असतो. तर कला विचार करते की म्हणजे इतका एसी ऑन असतानासुद्धा आत्या आगोला किती घाम आला, म्हणून ती लगेच ते पाणी आदवेतला पिण्यासाठी देते आणि त्याचे अंग पूर्णपणे पाण्याने पुसते आणि लगेच घाईने ती डॉक्टरांनासुद्धा कॉल करते. परंतु आदवेतला थोडीशी उलटी झाल्यामुळे त्याला थोडेसे बरे वाटते आणि कलाच्या जीवात जीव येतो. कला तर पूर्णपणे घाबरून गेलेली असते परंतु ती सर्व काही व्यवस्थित करते आणि आदवेतला या संकटातून वाचवते. तेव्हा डॉक्टरसुद्धा येतात आणि आदवेतला चेक करतात. तर आदवेतला चेक केल्यानंतर डॉक्टर विचारतात की यांनी नेमकं काय खाल्ले होते आणि यांना यांच्या पोटामध्ये इतकी विषबाधा का झाली असेल. तेव्हा कला जे काही खाल्लेले असते ते सर्व डॉक्टरांना सांगते आणि मी त्यांना सोडा, लिंबू पाणी, मीठ पाणी वगैरे सर्व काही दिले म्हणून त्यांना थोडीशी उलटी झाली आणि त्यांचे चक्कर येण्याचे थोडेसे थांबले. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो, तुम्ही अगदी योग्य केले. तेव्हा आदवेतला थोडीशी शुद्ध आलेली असते आणि तो डॉक्टरांकडे आणि कलाकडे बघतच असतो. तर डॉक्टर सांगतात की आदवेत सर, तुमच्या बायकोमुळे तुमचा जीव वाचला, खरंच तुमच्या जीवाला धोका होता कारण तुम्ही या पदार्थावर म्हणजे अंड्याच्या पदार्थावर असे आंब्याचे पदार्थ खायला नको होते. तेव्हा आदवेच्या पूर्णपणे लक्षात येते आणि स्वतःची चूक त्याला समजते आणि ह्या अति आगाऊमुळे आज माझा जीव वाचला हे डॉक्टरनी कलाच्या केलेल्या कौतुकामुळे त्याच्या लक्षात येते. तेव्हा तो कलावर अगदी खुश होतो आणि कलाला तो थँक्यू सुद्धा बोलतो. तेव्हा कला सुद्धा आदवेचा हा टळलेला धोका बघून तिच्या सुद्धा जीवात जीव येतो आणि ती सुद्धा दिव्याला हात जोडते. तेव्हा कलाबद्दलचे सर्व गुण आदवेच्या लक्षात येतात आणि त्याला सुद्धा कलावर इतका तो इम्प्रेस झालेला असतो. तेव्हा कला म्हणते की आदवेत आता स्वतःची काळजी घे, मी तुला किती वेळेस सांगत होते की अरे तू खिचडी खा परंतु तू तर ऐकायला तयार नसतो आणि तू ऐकणार कुठला चांदेकर, म्हणून कला त्याला बोलू लागते. तेव्हा आदवेत मात्र शांत असतो. त्यानंतर देवदर्शनावरून सर्वजण घरी येतात आणि घरी डॉक्टरांना बघून सर्वांना तर वेगळेच वाटते की नेमकं झाले काय. तेव्हा लगेच कला झालेला सर्व प्रकार ही घरच्यांना सांगते. तेव्हा सरोज मात्र कलावरच रागवते आणि इनेच नेमकं काहीतरी केले असेल आणि माझ्या मुलाला हा त्रास झाला असेल असे आरोप ती कलावर करतच असते. परंतु आदवेत सरोजला सांगण्याचा खूप प्रयत्न करत असतो की कलामुळे काही झालेले नाही, उलट कलानेच माझा या संकटातून जीव वाचवला हे त्याला सांगायचे असते. परंतु सरोज मात्र काही ऐकून घ्यायला तयारच नसते आणि वाटेल तसे आरोप ती कलावर करतच असते. कलाला मात्र खूप वाईट वाटत असते. तेव्हा आबा म्हणतात की अगं सरोज, तू ऐकून घे की आदवेत नेमकं काय म्हणतो, त्याला काय म्हणायचे, आदवेच्या तब्येतीकडे लक्ष दे आणि कलामुळेच आज आपला आदवेत व्यवस्थित आहे हे तू लक्षात घे. तेव्हा डॉक्टरसुद्धा सर्वांना तेच सांगतात की आज ह्या होत्या आणि त्यांनी उलटी होण्यासाठी त्यांना जे काही लिंबू पाणी, मीठ पाणी वगैरे पिण्यासाठी दिले त्यामुळेच त्यांना उलटी झाली आणि त्यांच्या पोटातील ते विषबाधाचे पदार्थ बाहेर पडले. त्यामुळे आता त्यांची तब्येत व्यवस्थित आहे आणि आता मी काही गोळ्या आणि औषधंसुद्धा त्यांना लिहून दिलेली आहेत, त्यामुळे त्यांना पूर्णपणे आराम वाटेल. तेव्हा सरोजला सुद्धा कलाविषयी थोडेसे आनंद म्हणजे खुश होते. परंतु हे कलाच्या तोंडावर तिला दाखवायचे नसते म्हणून ती शांतच असते. तेव्हा मात्र आज कलामुळे आपल्या आदवेचा जीव वाचला हे बघून आबांना तर खूप असा कलाचा अभिमान वाटतो आणि ते तोंड भरून असे कलाचे कौतुक करत असतात. आदवेत सुद्धा कलावर खूपच खुश झालेला असतो. तेव्हा आदवेत आणि कलाचे नाते आता कसे प्रेमाच्या रूपांतरात होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.